महावाळची बातमी प्रसारित होताच दवाखान्याचे उघडले दार, कर्मचारी झाले हजर. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये श्रेणी क्रमांक 2 येथील शासकीय कर्मचारी वारंवार गैरहजर राहून दवाखाना बंद ठेवत होते. हा अनागोंदी कारभार वारंवार चव्हाट्यावर येत असल्याची बातमी आमच्या चॅनलने दिनांक 24 रोजी प्रसारित केली होती. याची पशुधन विभागाने दखल घेऊन दुसऱ्या दिवशी तत्काळ कर्मचारी हजर केले. जोगवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत पंचक्रोशीतील जोगवाडा, सोस, सोनापूर, गारखेडा, पांढरगडा, भांबरी, राजेगाव, मानकेश्वर, रायखेडा अशी बहुतांश खेडी या जोगवाडा पशुवैद्यकीय दवाखान्यावर अवलंबून असून 2 कर्मचारी यांची नियुक्ती आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता गेल्या 2 ते 3 दिवसापासून या दवाखान्यात एकही कर्मचारी हजर नसल्याने पशुपालकांची व शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत आहे, असे वृत्त आम्ही आमच्या चॅनलवर प्रसारित केले होते. त्याची दखल घेऊन दवाखान्यात कर्मचारी हजर झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे जोगवाडा व परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी व पशुपालकांनी आमच्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद मानले. नामदेव मस्के, जिंतूर. आमच्या गावातील जनावर दवाखाना काही दिवस बंद होता कर्मचारी अभावी, पण महाआवेश चॅनल या ही बातमी लावली आणि या बातमीचा परिणाम असा झाला की आमचा दवाखाना चालू झाला, त्यामुळे आम्हाला जनावर तालुक्याच्या ठिकाणी न्यावं लागत होते. आता आम्ही गावातच दवाखाना चालू झाल्यामुळे नेत आहोत. आम्ही महावाळीचे चॅनलचे प्रतिनिधी तसेच या चॅनलचे धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्यामुळे आम्हाला तो दवाखाना चालू झाला.